कामगारांचं दुःख कळण्यासाठी भाषण ठोकायची गरज नसते, तळमळ ही मनापासून असते। आणि हे बघ, विक्रमला तुमची काळजी वाटत नाही असं अजिबात समजू नका। तुमचं जग त्यांनीही जवळून पाहिलंय, पुन्हा त्यांना त्यांनीही कन्स्ट्रक्शन साईटवर काम केलंय, वेळ प्रसंगी उपाशी झोपलाय। आज सुद्धा तो राजे शिर्के म्हणून ही नोकरी करत नव्हता, तर कामगारांचा विचार करणारी एक कंपनी आहे, त्यासाठी तो काम करत होता। मॅडम, लोकांना सांत्वनाची नाही मदतीची गरज आहे, तेवढी कधी देणार ना ते सांगा। मदत करून जखमा भरता येत नाही, जाऊ दे तुम्हाला काय करणार। आणि तरीही मला असं वाटतं ह्या विषयावर आपण एकदा बोललोय, उगाच बोंबाबोंब करू नका। आमच्या कामगारांना मदत मिळणार, लवकरच मिळेल। विक्रमादित्यांना सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू। आमचे धाकटे भाऊ आहेत ते, आम्ही इतकेही हृदय शून्य नाही की आमचा भाऊ अडचणीत असताना आम्ही त्याच्या मदतीला धावून जाणार नाही। वाह रणवीर राजे, काय काय सांगितलं होतं तुम्ही आम्हाला, एकापेक्षा एक आश्वासन देऊन निश्चिंत केलं होतं आम्हाला। खोटं बोलून एखाद्याला अंधारात ठेवणं तुमच्याकडनं शिकावं कोणी? आमची चूक होते, प्रत्येक वेळी तुमच्या भूल थापानं फसतो आम्ही। तुम्ही चुकीचं समजता प्रियदर्शन। तेच तर आहे ना रणवीर राजे, सगळी चूक तर आमचीच आहे, म्हणून तर तुमच्याबद्दलही चुकीचा समज करून घेतला आम्ही आणि तुमच्या बोलण्यावरती सहज विश्वास टाकून बसलो। पण काय आहे ना, आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्यावरती विश्वास ठेवला तेव्हा तेव्हा आमच्या विश्वासाला तडा जाईल असेच वागलात तुम्ही। आम्ही नाही तुमच्या मनात कुठली जागा निर्माण करू शकलो, पण एक वेडी आशा होती मनात, निदान स्वतःच्या सख्या धाकट्या भावासाठी तरी तुमच्या मनात थोडी तरी जागा असेल। पण आमची ही सुद्धा आशा खोटी ठरवलीत तुम्ही। तुम्ही स्वतःला आमच्या जागी ठेवून बघा, तुम्हाला आमचं म्हणणं पटेल। नाही पटवून घ्यायची इच्छा आमची, नाही समजावून घ्यायचं आम्हाला काही स्वतःला, कारण मुळातच जी गोष्ट चुकीची आहे ती समजावण्याचा त्रास तरी कशासाठी? का पुन्हा पुन्हा आम्हाला चूक ठरवताय? चूक केली त्या विक्रमादित्यांनी, एकदा नाही पुन्हा पुन्हा चुकले ते, ही वेळ स्वतःवर त्यांनी ओढवून घेतली आहे। साईमाना सुद्धा आम्ही हेच समजावून सांगत होतो, पण त्यांनी आम्हाला चूक ठरवलं आणि तुम्हीही तेच करताय। सगळा दोष आमच्या माथी मारताय। लहानांच्याच हातनं चुका होतात रणवीर राजे, पण त्यांच्या बाबतीत चुकण्याचा अधिकार मोठ्यांना नसतो, कारण मोठेपणा हा फक्त मिरवायचा नसतो, तो टिकवण्यासाठी कित्येक वेळेला अहंकाराचं ओझं उतरवून ठेवावं लागतं। आमच्या लेखी चूक ही चूकच असते, मग ती कोणाच्याही हातून का होईना, आम्ही त्यांना माफ करत नाही। आणि तरी जर तुम्हाला आम्ही दोषी वाटत असलो तर आम्ही तुमचं मत बदलण्याचा प्रयत्न करणार नाही, आम्ही जे आहोत हे असेच आहोत। आम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे तुम्ही आत्मपरीक्षण करून बघणं की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात। आज आम्ही तुमच्याकडे पाहिलं ना की आम्हाला खेदानी म्हणावंसं वाटतं, आमच्या समोर उभा असलेला हा माणूस हा कुणाचाही मुलगा नाही, कुणाचाही भाऊ नाही, कुणाचाही नवरा नाही, हा आहे फक्त एक अहंकारी माणूस। स्वतःच्या अहंकारापोटी प्रत्येक नातं खोटं ठरवणारा एक स्वार्थी माणूस। दुसरी कुठलीच भूमिका शोभत नाही तुम्हाला रणवीर राजे,
विक्रम कशी आहेस देवयानी? तिकडे सगळं कसं आहे जाणून घेण्यासाठी आम्ही तुला फोन केला. कामगार जरा शांत झाले दादा, त्यांचा रागही जरा आता कमी होतोय. बऱ्याच लवकर हे सगळं शांत झालं असं म्हणायचं. ऍक्च्युली विक्रम, त्यांना आपण नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलंय. नुकसान भरपाई? एवढे पैसे कुठले आणणार आहे सुदैवाने? तुला अंदाज आहे किती नुकसान भरपाई द्यायला लागेल याची? हे बघ विक्रम, यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. देवयानी, तू आमच्यापासून घातलेला बोलीस, काय प्रॉब्लेम झालं सांग. हे बघ, तू तिथे एकटी प्रॉब्लेम मध्ये असताना मी इथे नाही राहू शकत. विक्रम, अरे मी काय म्हणते ते ऐकून तर घे ना. देवयानी, लोकांचा राग शांत झालाय असं आता तू आम्हाला सांगितलंस, मग आम्हाला तू तिथे येण्यापासून काढ होतीस. हे बघ विक्रम, अरे राग शांत झालाय पण अजून ते सगळं विसरले नाहीये. तू इथे आलास ना तर अजून काहीतरी वाईट होऊन बसेल. प्लीज, मी रिक्वेस्ट करते, अजून थोडे दिवस थांब. प्लीज प्लीज विक्रम. पापी पेठ आहे ना, हे एकदा रिकामं राहिलं की दोघांनाही त्रास होतो, नोकरांनाही आणि मालकांनाही. कंपनीत काहीही झालं, कितीही वाद झाले तरी कंपनी बंद होता का म्हणा एवढाच हट्ट असतो आपला. मालकांना आणि नोकरांना एकत्र घेऊन युनियन लीडर म्हणून आज इथवर आलो आहे. नाही ते सांग, पण ते पार्टीचा आवाज येतं तुम्ही, आपण इथं बसलो तर चालेल ना? चालेल. तर ते सांगण्याची गोष्ट नाही हो, पण आज आपलं मीटिंग इकडे कशासाठी ते सांगा. जे काही घडलं ते योग्य नव्हतं, त्यात आमचे कामगार जीवानिशी गेले, त्यांच्या कुटुंबियांना मदत ही मिळालीच पाहिजे. कोर्स मिळालाच पाहिजे, मिळणार ते. तुमचं जे डिमांड आहे ते त्याच्याशी आम्ही अग्री करतो. नाही, आज विक्रमादित्याच्या बायकोला आणि भावाला भेटून आलो आहे, त्यांना 3 दिवसाची मुदत दिली. तुम्हाला इथेच सांगायचे, विक्रमादित्य बरोबर तुमचंही नाव खराब होणार आहे. नाही, तुम्ही जे काय म्हणता ते बरोबर आहे, आणि हे वर्कर लोकांना त्यांचा राईट मिळालाच पाहिजे, त्यांचा प्रॉफिट झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जे काही करता ते बघितलं की फार रिस्पेक्ट वाटतो बघा तुमच्याबद्दल. आणि हे वर्कर लोकांबद्दल तुम्हाला जे काही वाटतं ते तळमळ, ते तळमळ आम्हाला कळू शकतं. आमचं बाप पण वर्कर होतं, रस्त्यावर खडी फोडायचं. खडी फोडता फोडताच एक दिवस गेलं, त्यामुळे ते वर्करचं दुःख पेन विक्रमादित्यला नाही कळलं तरी आम्हाला कळू शकतो. मला सांगायला लाज वाटते की जे विक्रमादित्यला आम्ही नोकरी दिलं, पार्टनरशिप दिलं, घर दिलं, लग्न करवलं, त्यांना क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून आमचं नाव खराब केलं. तुमच्या नावाचं राहू द्या, आमच्या कामगारांना त्यांचा मोबदला कधी मिळणार एवढंच सांगा. मिळणार हो, मिळालंच पाहिजे, ते विक्रमादित्यकडूनच मिळणार.
एवढं अरबो खरबोचं प्रॉपर्टी आहे त्याचं, पण ते देण्याचं दानच तर पाहिजे. मिळणार मिळणार, ते कसं मिळणार ते आम्ही बघू. बघा लिंगप्पा साहेब, या प्रकरणात तुम्ही पण लक्ष घाला, नाहीतर हे प्रकरण त्या विक्रमादित्यासारखं तुम्हालाही भोवणार आहे. चला रे. अरे मोठ आग लागलं रे, मोठ आग लागलं. ह्या आगच फ्लेम धग ते विक्रमादित्य पर्यंत पोचायला फार वेळ नाही लागणार. संत्या कामावरून येताना खाऊ घेऊन येतो म्हणून बाप गेला, अजूनही वाट बघतोय. त्याचा बाप आता हयात नाही, कसं सांगणार त्याला. हे धोंडू काका, दोन तरुण मुलांना खांदा द्यायची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या चितेला आग देऊन आल्यावर कसा जगत असेल तो माणूस. ऐशो आरामात लहानाचं मोठं झालेलं त्या विक्रमादित्याला काय कळणार या रस्त्यावरच्या कामगारांची दुःख. काय झालं? कामगारांचं बोलणं तर सहन नाही होत नीलभैया. वाटेल ते बोलत होते, त्या मीडियावाल्याने तर ठरवूनच टाकलंय की विक्रम गुन्हेगार आहे. देवयानी तू का लक्ष देतेस मीडियाच्या बोलण्याकडे? मीडियावाल्यांना सवय असते बातमीसाठी, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. दुर्लक्ष कर याकडे. यापेक्षा विक्रमला इथून सही सलामत कसं सोडवता येईल याचा विचार कर. कामगारांच्या वस्तीत जाऊन आल्यापासून काही सुचतच नाहीये. मुळात देवयानी राणीची गरज काय होती मला सांग. का घेतलीस एवढी मोठी रिस्क? हे बघ, जोपर्यंत आपण त्यांना नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत तू त्यांच्याशी एकही शब्द बोलणार नाहीस, कळलं? आणि बाय द वे, आम्ही आमचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतलाय. काय नीलभैया? नीलभैया, शेअर्स विकणं इतकं सोपं नाहीये. घरासाठी विक्रमने शेअर्स गहाण ठेवले होते तेव्हा भैया साहेबांनी केवढा विरोध केला होता. ज्या भैया साहेबांनी विक्रमला संकटातून वाचवायला नकार दिला त्या भैया साहेबांना आम्ही आमचे शेअर्स विकल्यानंतर काय वाटेल याचा विचार आम्ही नाही करत. शेअर्स आमच्या मालकीचे आहेत, ते आम्ही विकू नाहीतर गहाण ठेवू, आमची मर्जी. पण निर्भया, देवयानी प्लीज, भैया साहेबांना काय वाटेल याचा विचार करण्यापेक्षा विक्रमला इथून कसं वाचवता येईल याचा विचार कर. आणि उद्या बाकी येणार भेटायला, त्यांच्याशी काय बोलायचं, त्यांना काय विचारायचं याची तयारी कर. कारण या शेअर्सच्या किमतीपेक्षा आणि भैया साहेबांच्या मतांपेक्षा ना विक्रमला यातून सोडवणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. उगाच विचार करत बसू नकोस, जाऊन झोप, रात्र बरीच झाली आहे.
नको श्रावणी, श्रावणी थांब, श्रावणी असं नको करू, श्रावणी थांब। अभिलाषा काय झालं? श्रावणी काय झालं? अभिलाषा मी एक भयानक स्वप्न पाहिलं, आपला आपल्या श्रावणीने आत्महत्या केल्याचं पाहिलं मी। असं काही होणार नाहीये, तू बस बस। अभिलाषा सही, आपली श्रावणी आता जे काय वागते ना अभिलाषा, ते तू पाहिलेल्या स्वप्नापेक्षा काय वेगळं आहे। मला खूप भीती वाटते, मला असं वाटतं की आता आपली श्रावू या घरात परत कधीच येणार नाही। असं काही नाही होणार अभिलाषा, तिला परत आणण्यासाठी किती प्रयत्न केले, समजावून सांगितलं, पण ती काय केलं ऐकायलाच तयार नाही। हे भाभीलाशा, पण तू किती आशा सोडलेली असलीस ना, तरी मी अजूनही आशा आपली श्राऊ स्वतःहून या घरी परत आलेली असेल। मी फक्त त्या दिवसाची वाट बघतोय। मी सुद्धा वकील साहेब, आज आम्ही तुम्हाला पैसे देण्याचा प्रॉमिस केला होता, त्याप्रमाणे ही तुमची आत्तापर्यंतची फी। थँक्यू नील राजे। वकील साहेब, विक्रमच्या केसचं आता पुढे काय होणार, म्हणजे पुढची तारीख वगैरे काही? पुढची तारीख मिळवण्याचे माझाही प्रयत्न सुरूच आहेत, पण आता ही केस तेवढी सोपी राहिलेली नाही। ही केस आता खूप कॉम्प्लिकेटेड झाली, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाल्यामुळे मीडियाचा लोकांचा खूप दबाव आलाय, त्यामुळे तुम्हाला उगाच खोटं आश्वासन देण्यापेक्षा मला जी शक्यता वाटतेय ती मी बोलून दाखवतो। बोला ना। विक्रमादित्य यातून निर्दोष सुटण्यापूर्वी त्यांना परत एकदा अटक व्हायची शक्यता नाकारता येत नाही। नाही नाही वकील साहेब, काहीही झालं तरी विक्रमला पुन्हा अटक होता कामा नाही। अटक टाळण्याचे माझाही प्रयत्न सुरूच आहे, पण तुम्हाला ही आधी कल्पना देणं गरजेचं होतं। ओके, मी आता निघतो, पुढच्या तारखेबद्दल तुम्हाला नक्की कळवेन। थँक्यू। तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, बरं आम्हालाही निघायला हवं। आता तुम्ही कुठे चाललात? शेअर ट्रान्सफर करण्याची काही प्रोसिजर करायची, ती जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अकाउंटला पैसे जमा होतील, आम्ही लवकरच परत येतो, काळजी घ्या।